मानुभावाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिद्धपूरमध्ये शाहरुख नावाच्या समाजकंटकाने भवानी मातेच्या जागेवर टिपू सुलतानला ठेवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतानच्या समोर नतमस्तक होतात आहे असं स्टॅटस ठेवलं आणि सोशल मीडियावर टाकलं आणि त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली। छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे त्यांच्यावर प्रेम करणारे देवासमान पूजणारे सर्व लोकांना हा आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्रामधले मुस्लिम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, हिंदूही मानतात, सर्वधर्मीय मानतात। ही विषवल्ली कशी निर्माण झाली आणि त्यामुळं ही विषवल्ली निर्माण होऊ नये याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यासाठी प्रखर विरोध सुद्धा दर्शवला पाहिजे आणि त्यासाठी मोर्शीमध्ये, अचलपूरमध्ये, दर्यापूरमध्ये आणि गावागावामधून मला फोन येतात आहे की संपूर्ण व्यापारी आपलं दुकान उद्या 11 ते 3 पर्यंत बंद ठेवणार आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सर्वजण निषेधाचं आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना देतात आहे आणि त्यासोबतच आपलं प्रतिष्ठान 11 ते 3 वाजेपर्यंत बंद ठेवून या घटनेचा, ही घटना पुन्हा होऊ नये यासाठी तीव्र संताप आणि निषेध शांततापूर्ण मार्गाने व्यक्त होतात आहे। आपण सर्वांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना देवासमान पूजतात त्यांनी या 11 ते 3 निषेधामध्ये निश्चितपणे सामील झालं पाहिजे। माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा सामील झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज असो किंवा इतर समाज असो सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि असा जो समाजकंटक असेल यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। या माणसाला अमरावती जिल्ह्यामधून हद्दपार केलं पाहिजे आणि त्याची जमानत होता सुद्धा कामा नये। गुन्हेगारी प्रवृत्ती असणारा तो व्यक्ती आहे, त्याला मुस्लिम समाजाने सुद्धा पाठीशी घालू नये ही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि उद्या 11 ते 3 पर्यंत सर्व लोक निषेध म्हणून, एक चीड म्हणून आणि असा प्रकार घडू नये म्हणून आपलं प्रतिष्ठान, आपलं काम निश्चितपणे बंद ठेवतील आणि अशा घटनेचा निषेध करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।